शोष खड्डे तयार होण्या अगोदरच सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून उचलली बिले. बार्शी तालुक्यातील दहिडणे गावातील घाण पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता शासनाचा 14वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शोष खड्डे घेण्यात आले होते. मात्र शोष खड्ड्याचे काम गावात पूर्ण न करता 1,21,000 रुपयाची बिले उचलण्यात आली होती. सदर शोष खड्ड्याची कामे ही जेसीबीच्या सहाय्याने केली असताना गावगाड्यांनी काम केले आहेत असं दाखवून त्यांच्या कामाचे मस्टर वरती डुप्लिकेट सह्या घेतल्या आहेत. दहिटणे गावात सन 2017-18 मध्ये जुलै महिन्यामध्ये घाण पाण्याची विल्हेवाट लावणे याकरिता शोष खड्डे घेऊन पाईपलाईन करण्याचे काम केलेले असून गावामध्ये शोष खड्ड्याची कामे अर्धवट ठेवून सर्व बिले उचलून शासनाची फसवणूक केल्याची तक्रार प्रशांत चंद्रशेखर काशीद यांनी केली आहे. मात्र या तक्रारीवर प्रशासनाने जर लवकरात लवकर दखल नाही घेतली तर आम्र उपोषण करू असा इशाराही प्रशांत काशीद यांनी दिला आहे. मी प्रशांत चंद्रशेखर काशीद दहिटणे गावचा रहिवासी असून आमच्या गावामध्ये भाऊसाहेब आणि सरपंच या दोघा संगनमताने ग्रामपंचायतीचा अपहरण करून भरपूर निधी लुबाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिलं काम 6 महिन्यापूर्वी शोष खड्ड्याचे पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी 14 वितागून जो निधी आलता त्या निधीचा योग्य वापर न करता शोष खड्डे अपूर्ण खड्डे ठेवून जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खांधून बिलं उचलून शासनाची व गावकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. तसेच त्या खड्ड्याला 10 जणांच्या गोड बोलून मर्जीमाप सह्या घेतलेल्या आहेत. ग्रामसभेसाठी सह्या लागायच्या आहेत. ते 10 माणसे म्हणजे ते आपल्याला साक्ष देत आहेत की आम्ही काय खड्डे खाणलेले नाहीत. आम्हाला हे सह्या जाता जाता रस्त्याने गोड बोलून सह्या करून फसवणूक करून सह्या चुकीच्या केल्या आहेत. त्यांच्या नावावर बिलं उचलली आहेत. हे सगळे अर्धवट कामे असून ते पण बिलं उचललं आहे. पिंटू असून काशीत राहणार दहिटणे. मी माझा व्यवसाय शेळी पालन. मी कामाला जात नाही. ही बोगसनी 6 महिने मी असाही केलं नाही. त्यांनी बोगस माझी सही केली आहे. त्यांनी बिल उचलले गेले माझ्या नावावर. तुम्ही काहीच कामाला जात नाही. काय कुठल्या कामाला जात नाही. आणि जेसीबीनं खड्डे खांधून त्यांनी बिल उचलले. माझं काय संबंध नाही. मग बिलावर तुमचे साई नाही. नाही नाही माझी डुप्लिकेट साई आहे. ¶¶